सजग नागरिक टाइम्सच्या बातम्या मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा. सजग नागरिक टाइम्स मध्ये आपले स्वागत आहे. चला तर पाहूया मजर खान सोबत आजच्या ताज्या घडामोडी. चूक पुनावालाच्या कर्मचाऱ्यांची व भोगावं लागतंय नागरिक व स्वच्छ कर्मचाऱ्यांना. 2 दिवसांपूर्वी येरवड्यातील ठाकरे चौक जवळील मेट्रो यार्डमध्ये स्वच्छच्या कर्मचाऱ्यांना पातळ कचरा इतरत्र फेकताना ॲडव्होकेट वाजेद खानपीडकर यांनी पकडले होते. या संदर्भात विचारणा केली असता स्वच्छ कर्मचाऱ्यांनी सांगितले की पुनावाला पातळ कचरा घेत नसल्याने आम्हाला हे इतरत्र फेकावे लागत आहे. येरवडा परिसरातील नागरिकांचा कचरा गोळा करण्याचे काम हे स्वच्छ संस्थेमार्फत केले जाते. तसेच त्यांना गोळा केलेला कचरा येरवड्यातील कचरा यार्डमध्ये जमा करायची जबाबदारी ही पुनावालाने उचलली असल्याची माहिती मिळाली. परंतु पुनावालाचे कर्मचारी हे पातळ कचरा कंटेनरमध्ये घेत नसल्याने स्वच्छ कर्मचाऱ्यांना तो इतरत्र फेकण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे येरवड्यातील स्वच्छच्या कोऑर्डिनेटरने व स्वच्छ कर्मचाऱ्यांनी सांगितले. ज्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पुणे मनपा करोडो रुपये खर्च करते व पुनावालाच्या काही कर्मचाऱ्यांमुळे जर तो पैसा व्यर्थ जात असेल तर त्यांच्याकडून तो वसूल करण्याची मागणी होत आहे. हे ताई कचरा सेंटर इकडे आहे, तू ताई इकडे फेकायलीस? कचरा इथं का फेकायली? या संदर्भात ॲडव्होकेट वाजेद खान यांचे काय म्हणणे आहे ते पाहूया. चूक पुण्यावाल्याची, भोगावं लागतं स्वच्छ कर्मचाऱ्यांना, गरीब कष्टकरी लोकांना. मी ॲडव्होकेट वाजेद खान बिडकर आज आपल्यासमोर सांगणार आहे की ओला व सुका कचरा असे शासनाने 2 ठरवून दिलेले प्रकार आहेत, ओला कचरा आणि सुका कचरा. परंतु ह्या तिघांशिवाय अजून एक कचरा असतो, त्याला म्हणतात पातळ कचरा. हा पातळ कचरा विविध प्रकारचा असतो, ज्यात पाणी जास्त प्रमाणात असतं, हॉटेलवाल्यांचे रात्री उरलेले सालन अन्न वगैरे असेल, या गोष्टी असतात. तर जेव्हा हे बिचारे गरीब कष्टकरी काम करणारे, हे स्वच्छचे कामगारी असतील किंवा इतर कर्मचारी असतील, हे जेव्हा कचरा देण्यासाठी फेकण्यासाठी पुण्यावाल्याकडे जेव्हा जातात, तर ते त्यांच्या मोठ्या डंपरमध्ये हा कचरा घेत नाही, कारण त्यांचा डंपर खराब होईल किंवा इतर कारणं ते देतात. मग हा कचरा त्या